समाजान असे आश्रम जावप म्हणजे आमची कमीपणा. आमच्या स्वतःच्या फॅमिलीक सांभाळपाची लायकी आमच्यात ना काय कितें दुःख दिसतं काय. उदाहरण ताणी सांगली की खरोखर म्हणजे भुरगे ज्यांनी ज्यांचं लहानपणापासून तांकां वयर हाडी परत आपलं सर्वस्व आमच्या भुरग्या खातीर दिले, रात रात जागले, कदाचित उपाशी रावले असतले, कदाचित म्हणजे भुरगे शिकुनी, भुरगो शाळेंत वचुनी जेवण ना जाल्यार सुद्दां हांव कदाचित एक जेवण आवय बापूय जेवलो नासतलो, ते भुरग्याक वयर काडलो. त्या भुरग्या कडल्यान बापाकच ज्या जाग्यार जेन्ना बापायक गरज आसता किंवां जाणट्या मनशां घरांतली गरज आसता त्या वेळाचेर घरांक तांची सेवा करपाक सोडून म्हणजे खंय श्रावणबाळ आनी खंय आधुनीक बापूय आनी आधुनीक भुरगे हो जर आमी कंपेरिजन केलें हेचें डिग्रेडेशन हेच्यो सगळ्यो गोश्टी अश्यो जाल्यो कित्याक, ताचें कारण आमीच आसा, समाजीच आसा. कारण एक तरेचो जो स्वार्थ जें कितें आसा तें म्हाकाच मेळचें, म्हजें कर्तव्य जें आसा, परंतु म्हजे अधिकार आसात. आज आमी अधिकारा खातीर झगडटात परंतु अधिकारा बरोबर म्हजें कर्तव्य कितें हाजेर जर आमी बॅलन्स घातले ना जाल्यार ही परिस्थिती समाजाक निर्माण जाता आनी ती जर कमी कमी करतले तरी मेरा ताई सारके लोक विचारवंत लोक समाजाक फुडें येवपाची गरज आसा. एक गोश्ट खरी सरकार विकास करतलो, बाह्य विकास करतलो, परंतु आंतरीक विकास हो मनशाचो जो पर्यंत जायना त्या बाह्य विकासाक सुद्दां खंय तरी समाजाक उपयोग जावचीच ना. आनी त्यामुळे हें खूब गरजेचें आसा. आमी हें सगळें करता करता समाज परिवर्तनातून मनपरिवर्तन सुसंस्कारीत मनीस ह्या हेजेर जर आमी समाजाक जोर दिलो ना जाल्यार फुडें फुडें ज्यो समस्या आमकां सगळ्या भेडसयतल्यो. म्हणजे आमी फक्त मनीस म्हणून नांव लायतले परंतु वृत्ती आमची जनावरांची आसतली आनी त्या हेजे कडेन आमी आज हळू वतात. परंतु मेरा ताई सारकें उदाहरण जेन्ना आमच्या दोळ्या समोर जसो दीपस्तंभ आसतलो खूब जाण ह्या संदर्भात विचार करतले जीवन भाराची कितें कमाई जी आसा आनी समाजाक ताणी तरी दिली पूण हांव तातूंतले शतांश तरी थोडे तर दिवंक शकलो तर खरोखरच म्हजे जन्माचे सार्थक जातले अशे तरेचो एक भाव अशे तरेचो भावाचो कार्यक्रम हो आसा. एक म्हणजे ही माझी एकदम प्रगत इच्छा होती वृद्धाश्रम स्थापण्याची किंवा स्थापून लोकांना मदत करायची. माझ्या पैशातून मी लोकांना मदत करणार. शिक्षकांना सुद्धा वचन दिलेलं मी तुमच्यासाठी मी काय काय करते म्हणून. मग तो मेळा बघितला आणि काय झालं मग ती राहून गेलं थोडं. शिक्षकासाठी फर्मागुडी येते एक हॉल बांधलावा त्यांच्यासाठी सुखसोयी कराव्या अशा माझी पूर्वी योजना होती. मग तिथं कोण करतं आणि काय असं झालं आणि ज्यावेळी मी एकदम आजारी पडले आता काही मी वाचत नाही असं मला वाटलं तेव्हा मी कोटवर सावयकरच्या हॉस्पिटलात कोटवर असताना विचार केला आता ते बाकीचं काही सोडून द्यायचं आणि वृद्धाश्रम स्थापन करायचा सध्या त्याची जरुरी आहे. शिक्षकांना पेन्शन मिळतं व्यवस्थित आहे म्हटल्यावर मोठी जरुरी नाही पण वृद्धांना जी सध्या काही ना अशी हलाखीची परिस्थिती आहे की मी एकदा पर्रीकरना भेटायला इथं गेले परवरीला. तिथं एक वृद्ध शिक्षक आपल्या मुलाने आपले 3 घरं असताना बाहेर काढलं म्हणून कोर्ट करतो. तो मला भेटला आणि सगळे कागदपत्र मला दाखवले की असं असं मला बाहेर घातलं आहे आणि मी लोकांच्या घरी आहे. अशी अनेक म्हणजे उदाहरणं सगळी देत नाही. माशेलला हे काम मी केलं असं आईबापाला बाहेर ठेवला. 2 मुलगी, 1 मापशाला 1 माशेलला आणि त्याला जेवणसुद्धा देईना. मग आम्ही शिक्षकांनी मिळून त्याला जेवण आणि हे द्यायची हे केली म्हणजे सक्ती कशी केली नाहीतर आम्ही तुला हे करणार म्हणून. असे सुशिक्षित लोक जर शिक्षकासारखे सर्वश्रेष्ठ शिक्षक असला पाहिजे. माझं मत तरच आहे सर्वश्रेष्ठ जर शिक्षक असेल देशात कोणतीच समस्या निर्माण होणार नाही. मी काही त्याला हे नाही ते पाहिजेच एक ना एक कुटुंब किंवा त्यांची मुलं जर परदेशामध्ये गेली पण एकत्रित कुटुंब पद्धत ज्या घरात आहे त्या त्या घरात हा प्रश्न जास्त येत नाही आणि त्याचसाठी अशा गोष्टीपासून आपण आताच
पुढाकार घेऊन हे परत एकदा चालू करणं प्राप्त आहे असं मला वाटतं. आणि गोव्यात ते होऊ शकतो कारण गोवा हा संस्कृतिमय प्रदेश आहे जिथं त्याग देणारी माणसं आहेत. आज मला तरी वाटतं हे जे त्यांनी सुरू केलं एक चांगली गोष्ट त्यांनी केली. माझा त्यांना सदोदित पाठिंबा असेल, ट्रस्टला पाठिंबा असेल. आपण जे काय करतो ते भल्यासाठी करतो, लोकांसाठी करतो आणि त्याच्यापासून एक बोध प्रत्येकानं घेणं प्राप्त आहे. आणि तो म्हणजे ज्या ज्यावेळी अशा गोष्टी आपल्यासमोर येतात त्या त्यावेळी योग्य मार्गदर्शन त्यांना करणं प्राप्त आहे. आज आपल्या समाजामध्ये ते मार्गदर्शन कमी होतं आणि त्यासाठी पुष्कळ प्रश्न आपल्या डोळ्यापुढे येतात. आज परत एकदा मी मीराताई आणि या ट्रस्टचं अभिनंदन करतो आणि असंच तुम्ही कार्यरत राहावं असं नम्र विनंती करतो. आणि ज्यावेळी माझी गरज पडेल त्या त्यावेळी मी तुमच्या पाठीमागणं असेन असं नमूद करतो. आणि माझे दोन शब्द मी आवर्ते घेतो. जय हिंद, जय भवानी. प्रभुदर्या जी आशिली ते प्रभुदर्या पैसे लॉटरी भेटे करून विकताले पाहिजे ती काज पोव म्हणून. एक म्हणजे पणजे मडगाव असा, लोटले असा, वेगळं चिमला असा, असे सगळीकडे वृद्धा ते असा ते आश्रम असतात ते ते त्याच्या मार्फत पैसे हे करतात. पण ही पुढची वेळावर सुद्धा आशिली पण आयची काळाची गरज असा. ही आमची संस्थेनी अशी संस्था पुढे येऊची जसे मीराताई ने गेला सपोर्ट केला आणि ते फुडें व्हरपाचें काम मोहन आमशेकरान तेजी वांगडी जी आसा ते करतले. म्हाका खात्री आसा हे हे आश्रम जे आसा वृद्धाश्रम हे म्हाका असं मोठे तरान वर्स जातले. हांगा बिल्डींग येतले खूब तरेचे जे आसा जाणटी ही जाणट्यांक हांगसर रावपाक जावं बायल मनीस दादलो मनीस आसा दादलो मनीस आसा हां जाता हां म्हणजे दादले आनी बायलो दोगांय जाणटेपणान हांगसर ती आश्रय दितली. आणि असेच काम त्यांनी सोशल वर्क खरं म्हणजे हे सोशल वर्क खरे आणि हे समाजकार्य खरे. आणि जो कोण त्या वेळार जाणट्यांक पावता त्यांना ते खूप हे असता त्याची त्यांना त्याचे विचार त्यांना रोडपा येतात असे आम्ही पळयले असतात सगळ्यांना आमचे बांदोडे एक असा म्हणून अशा वेळार त्यांनी परत दोन असं बांद दोन असा सगळे एक असा दोन असतात. पण ही दोन पावनांक आमची लोकसंख्या चड असा आणि हे लोकसंख्येक आमकां ही दोन पावनांक त्यांना आणिक वाढपाक जाय अशी आश्रम जाय असो ही वृद्धाश्रम जावची गोंय वसले कडेन. कारण आयचे हितूंक आमी एकमेकांक पळयना तेन्ना आमी असले का आमी फूल पाठिंबा दिवचो. आनीक मिराताईन जशें हें केलां आनीक म्हाका सर ट्रस्टी म्हणून आमचें घर हें चलयतलो आनी मिराताईन जे आयचें जें आपले स्वताचे एका ट्रस्टाक दिलां कारण म्हणल्यार एक बरी गोश्ट जी आसा तिणें बरें केलें. कारण म्हणल्यार अशेंच लोकांनी दान अशें आश्रम आमी दिवचे. लहान मुलांना जशें आमी दवरतात की इनडोर हितून भितर आमी डे केअरान भितर सकाळी व्हरून भुरग्याक सोडटा आनी सांजचे हाडटा तशाय पद्दतीन हांगासर आमी जाणटेल्यांक दवरप किंवां तांणी येवप आनी राती घरा वचप अशेंय करप शक्य आसा हांगासर ताका डे केअर म्हणटा. इतलेंच न्ही समजा एकूलतो एक भुरगो आसा तो आनी सून खंय तरी पिकनिकेक वयता किंवां हनीमुनाक वयता जाणटी घरान आसा जाल्यारूय एक 8-10 दीस 15 दीस म्हयनोभर तांकां वेवस्था करपाक जाय जाल्यारूय आमी तशा पद्दतीची तेंची वेवस्था हांगासर रावपाची करतले. आणि ज्यांची भुरगीं परदेशान सर्वीस करता आणि कोणूच पळोवपी ना तांकां हांगाच रावपाचे आसा जाल्यार सुद्दां पर्मनंट वेवस्था तांची आमी हांगासर करपाची वेवस्था केल्ली आसा. सद्या आमचे कडेन एक 10-12 जागांची वेवस्था आसा आणि थोड्याच दिसां भितर आमकां सगळ्यांच्या सहकार्यान हांगासर एक आमी अशा पद्धतीन काही रूम्स उभे करतले आणि तितून व्यवस्था केली की 15-20 जणांची तरी 25-1 जणांची तरी बऱ्या पद्धतीची सोय आमी हांगासर करपाक शकतले. रावप खावप जेवप वखद पाणी सगळ्या प्रकारची तांची काळजी ही आमी हांगासर घेवपाची ठरयली आसा. सो 5 ट्रस्टी आमी सध्या जाऊन त्यांनी ट्रस्ट स्थापन केला. पब्लीक हो आसा सरकारची सगळी बंधना आमकां ती मान्य आसा आणि सरकारा कडेन रजिस्टर आसतले. ती मीराताई उपाध्ये तिणे हे सगळे आम्ही आमकां ह्या ट्रस्टाक दिला त्याच्या बद्दल सगळ्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे हांव तिका परत एकदा तिचे स्वागत करता.